चिक्कोडी शहरामध्ये 18 एप्रिल रोजी होणाऱ्या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन होणार असून नरेंद्र मोदी यांच्या सभेला मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित राहणार असल्यामुळे चिक्कोडी शहरामध्ये कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून शहरातील वाहतुकीचे मार्ग बदलण्यात आले आहेत. यामुळे चिक्कोडी शहराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. चिक्कोडी शहरामध्ये 18 एप्रिल रोजी होणाऱ्या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चिक्कोडीत आगमन होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी चिक्कोडी शहरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यामुळे सभेच्या पूर्वसंध्येला चिक्कोडी शहराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. चिक्कोडी शहरात सलग राष्ट्रीय नेत्यांच्या सभा होत असल्यामुळे कायदा व सुव्यवस्था राहावी व शांततेत कार्यक्रम पार पडावे यासाठी सुरक्षा यंत्रणांनी धसका घेतला आहे. स्वतः बेळगाव IGP-सह जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर सुधीर कुमार रेड्डींनी दोन्ही सभेच्या ठिकाणी भेटी देऊन सुरक्षेची पाहणी केली आहे. तसेच चिक्कोडी शहरात अधिकाऱ्यांच्या बैठक घेऊन स्वतः बंदोबस्ताचे नियोजन आखले आहे. चिक्कोडी शहरात मंगळवारी दुपारपासून सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला मोठ्या प्रमाणात जनता उपस्थित राहण्याची शक्यता असून यासाठी 1357 पोलीस तैनात करण्यात आले आहेत. चिक्कोडी शहरात सभेसाठी बेळगाव, विजापूर, बिदर, गुलबर्गा, धारवाड जिल्ह्यातून अतिरिक्त पोलिसांना बोलवण्यात आले आहे. शहरात 4 जिल्हा पोलीस प्रमुख, 5 पोलीस उप अधीक्षक, 26 CPI, 70 PSI, 96 ASI, 716 हवालदार व कॉन्स्टेबल, महिला पोलीस 66, साध्या पोशाखात महिला पोलीस 25, पुरुष पोलीस 20, गुप्तवार्ता पोलीस 45, होमगार्ड 154, कर्नाटक राज्य राखीव दलाच्या 9 तुकड्या, जिल्हा सशस्त्र दलाच्या 4 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच विविध ठिकाणी 126 बॅरिकेड्स ची व्यवस्था करण्यात आली आहे. सभे दिवशी चिक्कोडी शहरात होणारी गर्दी व कोंडी लक्षात घेऊन पोलीस खात्याने बाहेरून शहरात येणारी वाहतूक व्यवस्था इतर मार्गाने वळवली आहे. निप्पाणीकडून येणारी वाहने अल्लमप्रभू ITI महाविद्यालय व चर्च नजीकच्या मैदानावर, तर अथनी कागवाडकडून येणारी वाहने BK महाविद्यालय नजीकच्या रिकाम्या जागेत, बेळगाव संकेश्वर हुक्केरीकडून येणारी वाहने चन्नवर मळा CLE संस्थेच्या महाविद्यालयाच्या रिकाम्या जागेत, तर मुदोळ महालिंगपूर कब्बूरकडून येणारी वाहने उमराणी घाट्याच्या पायथ्याशी असलेल्या टेनिस कोर्ट नजीकच्या खुल्या रांगेत वाहनांची पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.